चांदूर तालुक्यातील शिरसगाव बंड ग्रामपंचायत सरपंच महिला आणि त्यांच्या पतीने कंत्राटदाराला कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच मागितली याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरपंच महिला आणि त्यांच्या पतीला ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड ग्रामपंचायतीच्या सरपंच महिलासह तिच्या पतीने कंत्राटदाराला कामाचे बिल मंजूर करण्यासाठी तीस हजाराची लाच मागितली याची स्लेखी तक्रार कंत्राटदाराने लाचलुष्कर प्रतिबंधक विभागाला दिली असता अधिकाऱ्यांनी आठ डिसेंबरला सापळा रचला तीस हजार रुपयाची लाच स्वीकारण्यास चांदूर बाजार ते अचलपूर रस्त्यावर बोलावले असता लाच स्वीकारताना दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली सरपंच महिला आणि त्यांच्या पतीविरुद्ध चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ही कारवाई लाचलुष्कर प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक केतन मांजरे अमोल कडू पोलीस कर्मचारी युवराज राठोड शैलेश कडू स्वाती सरोदे यांनी केली आहे